बुधवारी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस साजरा झाला. शहरातच नव्हे तर जिल्ह्याभरात शेकडो बालमजूर कामावर झुंपलेले असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसते. मग हा बालमजुरी विरोधी दिवस पाळण्याचा फायदा तरी काय असा पेचरूपी प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. बालमजुरी म्हणजे निरागस बालकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार. बालमजुरी म्हणजे लहानग्यांचा खेळण्याचा रमण्याचा अधिकार हिरवून घेण्याचा प्रकार. बालमजुरी म्हणजे पुस्तकांच्या दप्तरांऐवजी या चिमुकल्यांच्या नाजूक कांद्यावर राब राब राबण्यासाठी टाकलेला दबाव. सर्वत्र राजरोसपणे हे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत आणि शासन प्रशासन बालमजुरी थांबवण्याच्या देखाव्यारूपी प्रयत्न करते. 12 जून रोजी जागतिक बालमजुरी दिवस पाळून हस्ताक्षर अभियान घेऊन जाहिरातबाजी करून यंत्रणेने हा बालमजुरी विरोधी दिवस पाळला. परंतु यामागची सत्यता मात्र या समारोहामुळे लपूच शकत नाही. विदारक सत्य हेच होय की आजही सर्रास बालमजुरी सुरू आहे. या बालमजुरांच्या व्यथा शब्दात मांडणं येणेही अशक्य. बालकामगार अधिकारी बालमजुरी विरोधी कायदा बालमजुरी थांबवण्याच्या नावाखाली हप्ते खाणारा अधिकारी वर्ग हेच सगळे मिळून बालमजुरी विरोधात घोषणा करतात, निधीचा खर्च करतात, भ्रष्टाचार करतात आणि बालमजुरीला रीतसर खतपाणी घालतात हेच विदारक सत्य होय, ज्यावर पांघरून घालणे शक्य होऊच शकणार नाही. सर्वत्र चोराच्याच उलट्या बोंबाचा प्रकार सुरू आहे आणि बालमजुरांकडून कामे करून घेतल्या जात आहेत. मग काय फायदा हा बालमजुरी विरोधी दिवस पाळण्याचा? बंद करून टाका हे नाटक, अन्यथा किमान बालमजुरी तरी बंद करून दाखवा अशी मागणी या बालमजुरांच्या व्यथा बघून होत आहे. जशी पावसाळ्याची सुरुवात होते तोच पावसाळ्याचं फळ जांभूळही बाजारात दाखल होतं. रसाळ आंब्याच्या सोबतीला या टपोऱ्या जांभूळांची सुद्धा दस्तक महानगराच्या बाजारपेठेत झाली आहे. उष्णकटिबंधीय देशात प्रामुख्याने जांभूळ आढळतात. रसाळ जांभूळ आपल्या रंगानं तर आकर्षित करतातच, शिवाय जांभळांमध्ये औषध गुणही आहेत. जांभूळ विविध नावांनी ओळखलं जातं. जांभूळ, जांबू, जांभूळा, जावाबेर, जाम, काले जामुन, काळाबेरा, आलू बुखारा बेर, पोर्तुगाली बेर, माला बेर, निरडू पांडू नवल पजम, नेरले, जामुपोली, दुएट, लोंबोय, केबुनो, रोट्रा या नावांनी विविध प्रदेशात जांभळाला संबोधलं जातं. जांभळाच्या झाडाची उंची साधारणपणे 30 मीटर असून या झाडाचं आयुष्य 100 वर्षे असतं. रेल्वे ट्रॅकवरील स्लीपर जांभळाच्या लाकडाच्या असून विहिरींमध्ये मोटर फाउंडेशनमध्ये जांभळाचं लाकूड वापरलं जातं, कारण पाणी शोषून घेण्याची विशेषता या लाकडामध्ये आहे. तारपिनचा सुगंध असलेले हे झाड घनदाट सावली देखील देतं व जीवाला शीतलता देतं. जांभूळ हे मधुमेहावरील रामबाण औषध असून उच्च रक्तदाबावरही याने उपचार केला जातो. यामध्ये अ ब क हे जीवनसत्व मुबलक असून शिवाय कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे औषध गुणांच्या या फळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमरावती शहरात ठिकठिकाणी जांभळांच्या गाड्या सध्या दिसत आहेत. किंचित तुरट आंबट चवीचे जांभूळ काळ्या मिठाबरोबर अतिशय रुचकर लागतात. जांभळाने लाल जीभ जांभळी होते, ती जांभूळ खाल्ल्याची साक्ष देते. पदोन्नती, खाजगी क्षेत्रातील आरक्षण, जातीय भेदभाव विरोधात राष्ट्रव्यापी जन आंदोलनाची बुधवारपासून सुरुवात झाली. महानगरातील जिल्हाधिकारी कचेरीवर हे जन आंदोलन पुकारण्यात आलं. बहुजन, भूमिहीन, शेतकरी, कामगार, कर्मचारी यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पदोन्नती, खासगी आरक्षण व जातीय भेदभाव याबाबत कायदा व नीती असावी अशी मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं. संघर्ष कृती समितीच्या वतीनं आयोजित या राष्ट्रव्यापी जन आंदोलनात शेतकरी, कर्मचारी, कामगारांसह भूमिहीन बहुजनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. शहरातील तुंबलेल्या नाल्या, कचऱ्याचे ढिगारे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. अशात पावसामुळे या समस्येने उग्र रूप धारण केलंय, त्यामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचं संकट निर्माण झालंय.
असीर कॉलनीतील हे दृश्य आहे. नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने तुंबलेल्या नाल्यांमधील सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. या सांडपाण्याचे डोबरे या मार्गावर असून नागरिकांना त्यामधून जाणे येणे करावे लागते आहे. नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. नाल्यांमधील गाळ काढला गेला असता तर हे पाणी तुंबले नसते, मात्र स्वच्छतेची ऐशी तैशी येथे दिसून येते, त्यात पावसाच्या पाण्याची भर. याबाबत संबंधित नगरसेवकाकडे नागरिकांनी तक्रार केली, मात्र नगरसेवक डोळेझाक करत असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. यहाँ पे 12 पानी का पानी पूरा जम जाता है और पानी जमने के बाद में गड्ढे पड़ जाते हैं. आने जाने वालों को बहुत तकलीफ है. और उसके बाद में कैसा है कि यहाँ पे स्कूल के बच्चे जाते हैं, बुजुर्ग जाते हैं, महिलाएं जाती है. कई बार यहाँ पे एक्सीडेंट हो गए, यहाँ पे कई लोग गिर गए यहाँ पे. और कोई भी अधिकारी कारपोरेटर कोई भी इस पर ध्यान नहीं दे रहा है. इसलिए थोड़ा सा निवेदन है हमारा महानगर पालिका वालों से और सभी से कि भाई थोड़ा सा ध्यान देवे और हमारे समस्या का हल करे. और यहाँ पर रोज पानी माने एक एक दो दो फुट पानी रोज भर रहा है. यहाँ पर सब घरों में पानी घुस रहा है. यहाँ पर आने जाने वालों को तकलीफ हो रही. नमक कारखाने की तरफ जो पीछे पुल बना हुआ है उससे इधर ट्रैफिक ज्यादा हो गया है. नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील वर्तमानपत्रांना दिल्या जाणाऱ्या शासकीय जाहिराती संबंधी धोरण ठरवण्यासाठी शासकीय जाहिरात पुनर्विलोकन समितीचं गठन करण्यात आलंय. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून दैनिक मंडलचे संपादक अनिल अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. 4 शासकीय सदस्य आणि 7 अशासकीय सदस्य अशा 11 सदस्यीय समितीकडे जाहिरात वितरणाची धोरण ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 4 जूनच्या शासकीय अध्यादेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या. शाळा परिवहन समितीची एक महत्वपूर्ण बैठक बुधवारी पोलीस आयुक्तालयाच्या दालनात पार पडली. येत्या काही दिवसातच शाळांची घंटा वाजणार आहे, त्यामुळे शाळा परिवहन समितीचे गठन आणि महत्वपूर्ण माहिती विशद करून संभाव्य घटना टाळण्यासाठीचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. आयुक्त अजित पाटील, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, शिक्षणाधिकारी राम पवार यांच्या प्रमुख देखरेखीखाली शहरातील 2200 शाळांवर ही शाळा परिवहन समिती काम करणार. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. अरविंद सोसायटी मान्यताप्राप्त अरविंद योग केंद्राचे नूतनीकरण करून हे केंद्र लोकार्पित करण्यात आले आहे. एका पत्रकार परिषदेतून ही माहिती देण्यात आली. मी स्वतःला हिंदू म्हणतोय. हिंदू म्हणतो पण हिंदू काय, हिंदूची व्याख्या जर का म्हणतो तुम्हाला सांगता येणार. आपले किती म्हणजे हिंदूचा मूळ ग्रंथ काय, जसं मुस्लिमांना म्हणतात तुमचा मूळ ग्रंथ काय, धर्मग्रंथ काय, ते लगेच कुराण सांगतात, बायबल सांगतात. तसं जर हिंदूंना जर विचारलं तर तमिळ काय सांगतो, गीता सांगतो की रामायण सांगतो महाभारत सांगतो. आमचे अनुभव आहे की जेव्हा पाहतो तेव्हा फारच दुर्दैव आहे की आपण हिंदुस्थानात राहतो असं सांगतो, मी हिंदू आहे असं म्हणतो आणि आपला धर्मग्रंथ काय, आपले कोण. आज वतन जो गीता में तूने दिया, कोई नहीं है तुझ बिन मुगल, भारत का रखवाला रे, बड़ी देर भई नंदलाला. हाँ मित्रों, आइए तो आपको भगवान श्री कृष्ण के जन्म प्रसंग बताते हैं. ये प्रसंग महेश्वरी भवन में. शहरातील श्री माहेश्वरी भवन येथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन सुरू आहे. 15 जून पर्यंत हे भागवत चालेल. वृंदावनचे ओजस्वी वक्ते अशोकजी व्यास यांच्या सुमधुर वाणीतून या भागवत कथेचे वाचन सुरू असून बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन या कथा श्रृंखलेत करण्यात आले होते. कलंत्री परिवाराच्या वतीने या भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आले आहे. दर्शकांनो, हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, परंतु पुन्हा एकदा बघू आजच्या ठळक बातम्या. ग्राहकांना सावधान, शहरात सुरू झालाय भ्रामक जाहिराती करून लुबडण्याचा गोरखधंदा. रिलायन्स ट्रेंड शोरूम अडकले वादात, फसवणुकीच्या गुन्ह्याखाली होते
रिलायन्स ट्रेन शोरूमच्या संचालकांची चौकशी. बालमजुरांची दुर्दैवी सत्यता अशीही, राजरोजपणे बालमजुरी खपून घेणारेच देत आहेत फसव्या घोषणा. सर्रास सुरू आहे बालमजुरी. शहरात चोरट्यांना झाले रान मोकळे, दिवसा ढवळ्या होत आहेत साहसी चोऱ्या. पोलिसांच्या दक्षतेवर शंका, पोलिसांना खुले आव्हानच देत आहेत चोरटे. रसाळ आंब्यांच्या साथीला बाजारात धडकले काळेशार जांभूळ, टपोऱ्या काळेशार जांभुळ्याची चवच नेरी. मनपा आरोग्य यंत्रणा रडारवर, पावसाळ्यात उडवणार साथीचे रोग, स्वच्छता व्यवस्थेचा उडालाय पुरता बोजवारा. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायची असेल, तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 2570326 आणि संकेतस्थळ www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. जय हिंद. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर, आ जा. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जा.